कसं वाटतंय? नेहमी मला चिघळत होतात ना. हॅपी बर्थडे डियर सुरेश, हॅपी बर्थडे. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? मस्त ना? पूनम माने या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो आता 29 स्कुलाच्या पप्पांचा वाढदिवस आहे. सो त्यांना एक गिफ्ट देते. गिफ्ट म्हणजे त्यांच्या हातावर जो टॅटू आहे, माझ्या हातावर जो होता ज्याला मी कवरअप केला, तसं तो टॅटू आहे. तो आपण कवरअप करून त्यांना ते बड्डे गिफ्ट देणार आहोत. तर आज आपण ते करूया. ओके ना? चला तर मी कसं वाटतंय? नेहमी मला चिघळत होतात ना. एक्सपिरियन्स कसं वाटतंय खड्ड्याचं? हे टॅटू काढताय आणि सुरुवाचं बघा नखरे काय करते. मला नेहमी असायचे. आता बघूया करू. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? पूनम माने याच चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो आज आपण चाललेलो आहोत बाहेर, कारण स्पेशल डे आहे. स्पृहाच्या पप्पांचा आज वाढदिवस आहे. तो थोडंसं फिरून येऊया, थोडासा टाइम स्पेंड करूया, कारण त्यांना सुट्टी नसते. तुम्ही तर बघता आम्ही दोघीच फिरत असतो. सो आज त्यांनी सुट्टी घेतलेली आहे, तो थोडंसं फिरून येऊया. तर चला माझ्यासोबत. कोणाचा बर्थडे? कोणाचा? गॅस भरून घेतो म्हणजे पुढचा प्रवास करायला मोकळा. एवढे चांगले रोड आहे पण खड्डे भिजत नाही? भिजत नाही का ती? भिजत नाही? मला पाण्यात जायचं खूप कंटाळा आलाय, कारण पाणी खूप गडूळ दिसतंय आणि स्क्रूला पाणी प्रचंड आवडतं. तिने जेव्हा बघितलं ना ती बोलली वाव मम्मा, फुल खुश. म्हणजे पप्पांपेक्षा ती जास्त खुश होते. लहानपणापासूनच तिला असं वेगवेगळ्या ठिकाणी नेतो ना. बीचेस तर तिला खूपच आवडतात, रिसॉर्टला वगैरे, घरातसुद्धा. त्यामुळे वॉटर जिथे दिसेल, वॉटरफॉल असो या काही, Thank you.
थाम दीदी उल्टा हाथ कोने काट लेला हां उल्टा है मां लय गाने रे दी रे ओ तू हैप्पी बर्थडे डियर सुरेश हैप्पी बर्थडे फुकना 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 अरे आ ये सो आता आम्ही निघालेलो आहोत आता वाजलेले आहेत 5 कारण तिथे जेवलो पाण्यात खेळलो आणि तिथे खाऊन थोडासा आराम केला आणि मग निघालो कारण स्क्रूवॉक भरपूर भिजलेली होती हे बघ कसे थांबलेत माझी वाट बघत नाही दिसणार काळे काळे येतात एक मिनिट फोटो काढते आणि मी कंटिन्यू करते व्हिडिओ हाय कशाला घाण करायला चाललंय आता तिकडे तेच पाय आता सगळी गाडी तरी नाश्ता करतो आणि मग घरी जातो आहे ना काय ऑर्डर केलंस पुहा इथे क्रॅप आहे ना ती घाबरते त्याला बघून अशी तू मम्मा तर ऐकणार ना मग अभ्यास करणार ना बघ नाही करणार एक रॅप ये खाली चाव 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 बर ना हे ती करणार स्टडी हा हे चाव याला चाव वरच काय फिश थाली जेवू दे नंतर करतो ती असं वाटतं तो क्रॅप खाली येऊन तिला चावणार आहे ना म्हणून ती घाबरली आहे